स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धितः बल्लारस्तु विनायकस्तु खमढे चिंतामणि स्थेवरे लेण्याद्रौ गिरिजात्मज सुवरदो विघ्नेश्वरश्चोझरे ग्रामे रांजण संस्थित गणपति
नमस्कार, मी रुपल मोरे, मी मार्जिन डॉट कॉम मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज आपण ठाणे येथील प्रसिद्ध गौरस गृह जे आहे त्यांचे जे मालक आहेत संजय पुराणे यांच्याशी आपण बोलत आहोत। नमस्कार संजय सर। सर मला सांगाल की म्हणजे आपला हा जो व्यवसाय आहे म्हणजे ह्याची सुरुवात कधीपासून झाली? 1977 पासून। आणि हा याच्याआधी आमचा व्यवसाय पंढरपूरला डेअरीचा आहे, वडलो पारजीत आहे, त्यापासून सुरुवात झाली। म्हणजे हा इकडचा जो व्यवसाय आहे तो वडिलो पारजीत आहे का तुमचा व्यवसाय? वडिलो पारजीत आहे, इकडचा। हो हो, ठीक आहे। सर आपल्या ह्या व्यवसायामध्ये म्हणजे मिठाईचा हा व्यवसाय आहे म्हणजे इथे कुठल्या कुठल्या प्रकारच्या मिठाई उपलब्ध होतात सर? देशी प्रकारची मिठाई सगळी, पेढे, बर्फी, कुंदा, बेळगावी कुंदा आमचा खास, नारळी पाक, गुलकनवडी हे आमचं खास वैशिष्ट्य आहे। ती ठाण्यामध्ये कुणाकडेच मिळत नाही। ती बनवायला वगैरे लागते का म्हणजे? सगळा माल आम्ही स्वतः बनवतो। स्वतःच म्हणजे सगळा माल तुम्ही क्रिएट करताय? हो। आणि आपल्या इकडे म्हणजे इकडे जी मिठाई सगळ्या आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची ज्या मिठाई आहेत त्याच्यामध्ये कुठली अशी मिठाई इकडे खास आहे त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे सर? पेड्यासरी, पेढे आणि नारळीपाक। हा जो नारळीपाक असतो म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेला इकडे उपलब्ध असतो का त्याच्यासाठी म्हणजे परत काही समारंभासाठी फक्त उपलब्ध असतो? उपलब्ध असतो। सर मला आणखीन सांगाल का म्हणजे इकडे आजकाल सर बघायला गेलात तर तुम्ही म्हणजे खूप कॉम्पिटिशनचा जमाना आहे इकडे, तर त्या जमान्यामध्ये सर तुम्हाला म्हणजे कसं इकडे तुम्ही इथे टिकून राहण्याचं तुमचं रहस्य काय आहे सर? चांगली क्वालिटी आणि गिरायकांचा विश्वास। अच्छा, बरोबर। त्याविषयी हा, क्वालिटी मेंटेन केली तरच तुमचं तुम्ही मार्केटमध्ये टिकणार। चांगलं खायला दिलं तर चांगले येणार तुमच्याकडे। सर मला आपल्या जे हा गौरस उपहारगृह आहे, गौरस आपलं उपहारगृह आहे सर, त्याच्या संदर्भात थोडंसं मला सांगाल का म्हणजे कुठले कुठले असे विविध ठळक असे पदार्थ आहेत जिकडची लोक इकडे चाहते इकडे तेच खाण्यासाठी येतात? झुणका भाकरी, हा, आणि वडा, आणि उपासाचं थालपीठ, साधं थालपीठ, याच्यासाठी जास्त लोक आमच्याकडे येतात। सर आपल्या इकडे जे काही पदार्थ बनवले जातात म्हणजे नॉर्मली बघायला गेलं लग्न समारंभ येतं, मुंजीचे वगैरे काही येतात, वाढदिवस, मग ह्या पार्टीसाठी तुम्ही काही म्हणजे ऑर्डर वगैरे स्वीकारता का? ऑर्डर स्वीकारतो, जिलेबी, गुलाबजामुन, दुधी हलवा, गाजर हलवा, अजून इतर मिठाई काही लागते लोक वाढदिवसाठी। आणि स्नॅक्समध्ये सामोसा, बाकरवडी, कोथिंबीर वडी, अळूवडी हे सगळे आमच्याकडून घेऊन जातात, पदार्थ घेऊन जातात। सर ॲक्च्युली बघायला गेलं तर ठाणे ह्या शहरात मराठी बांधव असे बघायला गेलं तर भरपूर आहेत सर, आणि मराठी बांधवांचे जे आवडीचे पदार्थ आहेत त्या पदार्थांच्याशी निगडीत व्यवसाय देखील भरपूर आहेत बघायला गेलं तर। आज आपलं गौरस गृह आहे तर त्याच्या व्यतिरिक्त इतरही गृह असे आहेत जिकडे मराठी लोक आपले जे पदार्थ जे पारंपरिक पद्धतीने येणारे जे पदार्थ आहेत ते विक्री करत आहेत, तरीसुद्धा आपण इकडे येऊन टिकून राहणं आणि आपल्या इकडे असं पदार्थात काय वेगळं नाविन्य आहे की आपले चाहते आपल्याकडेच येऊन ते पदार्थ येऊन स्वीकारतात? आमच्याकडे आमचं वैशिष्ट्य म्हणजे काय, गिरायकांना ज्या इतर जरी दुकान असले तरी आमचं हे दुकान म्हणजे आमचा माल हे आमच्या दुकानात आमच्या घरात जसं बनवलं जातं त्या पद्धतीनेच ते केलं जातं, म्हणून ते आमच्याकडे गिरायक आमच्याकडे येतं, इतराकडे तसं जात नाही ते। म्हणजे पूर्वीचे जे लोक म्हणजे अगदी जे त्याचं आहे म्हणजे याप्रमाणे ते बदलत होतात ते साहित्य घेऊन ते त्याच प्रकारे अजूनही पुरातन पूर्वीच्या पद्धतीनेच तुम्ही इकडे बनवलं जातं ते सगळे म्हणजे घरगुती जशी जी घरगुती आहे, अळूवडी हे जी घरी ज्या पद्धतीने केली जाते त्या पद्धतीने आमच्याकडे केली जाते। कारण की बऱ्याच वेळा आपण बघतो की बरेच पदार्थ थोडेसे म्हणजे थोडे डुप्लिकेट म्हणण्याचं इथे वाक्य असं आहे की बरेच पदार्थ असे म्हणजे थोडे नाव आहे, अळूवडी नाव आहे, भाकरवडी नाव आहे, सगळ्या वेळ हे पण पुरणपोळी पण त्याच्यामध्ये थोडंसं भेसळ पण येतं, पण आपल्या इकडे तुम्ही म्हणजे असं देतात की जसं काय तुमचं स्वतःच घरात जो दुधी हलवा वगैरे आमचा आहे ना, आज 35 वर्षात आमची क्वालिटी चव अजून बदललेली नाही, आणि बघूनच आमचं गिराईक एवढं सांगतं की वस्तू बघितल्यानंतर गिराईक सांगतं आज ह्याच्यात काही तर कमी जास्त आहे, म्हणजे गिराईकांचं नंतर दोघांचा नातं असं घट्ट आहे की ते दुसरीकडे जाऊ शकत म्हणजे तुमचे कार्तिकेय बाबा हे तुमची चूक आहे म्हणजे तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न सांगतात। अगदी बरोबर, म्हणजे असंच आपण म्हणजे आपल्या बघायला गेलो की आपले जे सगळे ग्राहक आहेत त्यांच्याशी संबंध आपण अजूनही जोडून ठेवला आहे म्हणजे गेली 60 वर्ष। सर मला एक सांगा ना म्हणजे आपण एक माननीय श्री संजय पुराणे साहेब म्हणून स्वतः तुम्ही आणखीन ह्याच्या व्यतिरिक्त काय करता तुम्ही? समाजाचं आमचं गजानन महाराज मंदिर आहे शिवाजीनगरला, हॉस्पिटल, अभ्यासिका हा उपक्रम आणि इतरही समाजाने इतर ठिकाणी कुठल्याही मदतीला आम्ही धावून जातो। कशा प्रकारच्या तुम्ही मदती तुम्ही कुणाला काही आर्थिक मदत देतो,
कुणाला काही जी वेळ मिळेल प्रसंगी माणसाची आवश्यकता आहे, काही कार्यक्रम आहे, काही असेल तर तिथे आम्ही स्वतः जाऊन हजर. आणि असं काही फ्युचर तुम्ही ठेवलं आहे का की जेणेकरून म्हणजे मला ह्या समाजकार्यासाठी समाजकार्यातून मला हे गोष्टी लोकांसाठी करायच्या आहेत त्याच्या संदर्भात काही सांगाल का तुम्ही? समाजकार्यासाठी आमचं हॉस्पिटल आणि रोगनिदान केंद्र आहे गजान महाराजांचं, तिथे आमचं निधी आमचा तिकडे देतो आणि तिथलं कार्य आमचं ते खूप मोठं आहे की ज्यांना मदत शैक्षणिक मदत आहे आणि हॉस्पिटलला जे ज्याला आवश्यकता आहे काही कॅन्सर पेशंट काही असे अन्य आजार कोणते असू द्या आणि सामान्य माणसाला पण आमच्याकडे दाताचे रेग्युलर ट्रीटमेंट वगैरे तिथे ते केली जाते. सगळे थोडेफार जे काही आजार आहेत त्यांच्यावर तुम्ही नियंत्रण कसं करा त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तिकडे त्या गरजा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवतात. सर मला एक सांगा का तुमची भविष्याची योजना सांगू शकाल का की जेणेकरून तुम्ही भविष्यात म्हणजे इथेच थांबून राहायचं का ह्याच्या पुढे पण वाटचाल कशा प्रकारे करायची? ह्याच्या पुढे मोठी वाटचाल करायचीच आहे, एक्सप्लोर करायचंच आहे, सर्व मिठाई एक्सप्लोर करून म्हणजे सगळ्या मिठाई म्हणजे हे सगळं करण्यासाठी त्याच्यासाठी तुम्ही काय असं विचार केलाय की ह्या ह्या गोष्टी मला टप्प्याटप्प्याने कराव्या लागतील? नाही, करायला लागणारच आहे. तुम्ही काय संदेश द्याल की जेणेकरून आपल्या प्रत्येक उद्योगधंद्यात त्यांनी पुढचं पाऊल नेहमी टाकत राहावं? व्यवसाय करताना कुठल्याही मनात पहिली भीती नाही, नफा सारखा नफ्याकडे बघून चालत नाही, कधी नफा कधी नुकसान होतं आणि कधी नफा जास्त झाला म्हणून हुरळीने जाऊन चालत नाही की व्यवसाय आपला चालवायचा आहे आणि कुठल्याही संकटाला तोंड देऊन आपण उभं राहिलं तर शक्य आहे, सहज शक्य आहे. आपण दुसरीकडे सर्व्हिस करायला गेलो तरी तिथं 12-18 तास तुम्हाला काम करायला लागतं, मग आपल्या दुकानात आपण व्यवसाय करताना जर 18 तास दिले तर काहीच अवघड नाही, मग तो माणूस धंद्यात यशस्वी होतोच. आणि कोणतंही काम करण्याची त्यावेळेस तयारी त्याची ठेवली तर काही हरकत नाही. आम्ही सुरुवातीला दुकानात आम्ही स्वतः काउंटर साफ करणं, डिश साफ करणं, डिश उचलणं ह्याची लाज नाही बाळगली तर आपण सगळं व्यवस्थित पुढे जाऊ. आपलंच दुकान आहे, आपल्या सगळ्या गोष्टी आहेत, आपलाच व्यवसाय आहे, आपण स्वतःच पुढाकार घेतला तर नक्कीच म्हणजे आपण पुढे येऊ शकतो. अगदी बरोबर. आता जे आपण संजय साहेबांशी जे काही 4 शब्द आपण बोललो आहेत मी महाराष्ट्र .com साठी त्यांनी खास वेळ काढून आपल्यासाठी आज त्यांनी हे एवढं सगळं सांगितलं त्यांच्याबद्दल, त्याबद्दल मी रुपल मोरे मी महाराष्ट्र .com तर्फे आपले हार्दिक स्वागत करते.